सामाजिक तसेच क्रीडा जगतात दिवसभरात घडलेल्या प्रमुख घडामोडी आपण डिजिटल प्रभातच्या टॉप न्यूज मधून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सृष्टी गीते. सांगून घेऊयात आजच्या ठळक घडामोडी. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेलं वादग्रस्त वक्तव्य ताजं असतानाच आता भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांचं वक्तव्य आगीत तेल ओतणारं ठरलंय. वीर सावरकर यांच्याविषयी एका वृत्तवाहिनीवर सुरू असलेल्या डिबेटमध्ये त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी औरंगजेबाला 5 वेळा माफी मागणारी पत्र लिहिल्याचं म्हटलंय. छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला 5 वेळा पत्रेही लिहिली होती. त्यावेळी अनेक जण राजकीय अडचणीतून बाहेर पडण्यासाठी माफीनामा लिहित असत असं त्रिवेदी यांनी म्हटलंय. त्यांच्या या वक्तव्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत असा दावा करणारे भाजपचे प्रवक्ते वेडे असावेत असं म्हटलंय. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी रविवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत त्यांना परत बोलावण्याची मागणी केली आहे. कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांचा उल्लेख जुन्या काळातील आदर्श असा करून छत्रपती शिवरायांचा अवमान केलाय, त्यामुळे राज्यपालांना केंद्र सरकारने त्वरित माघारी बोलवलं पाहिजे. भारतीय जनता पक्षाचे नेते सुधांशु त्रिवेदी यांनीही शिवाजी महाराजांबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्याने त्यांचाही पटोले यांनी निषेध केला आणि त्रिवेदी यांनी माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे. आज पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले की काँग्रेस वैचारिकदृष्ट्या स्वच्छ महाराष्ट्रासाठी काम करेल आणि समाजसुधारक महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान कदापिही सहन करणार नाही. पटोले म्हणाले की राज्यपाल कोश्यारी यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या विरोधातही निंदनीय वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेलं वक्तव्य हा राज्याचा आणि छत्रपती शिवरायांचा अपमान असून भारतीय जनता पक्षाने राज्यपालांचा निषेध केला पाहिजे अशी सूचना शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केली आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांचा उल्लेख जुन्या काळातील आदर्श असा केला होता. त्या संबंधात आज पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलंय. ते म्हणाले की सावरकर यांच्याविषयी राहुल गांधी यांनी वक्तव्य केल्यानंतर त्यांच्या विरोधात भाजपने निदर्शनं केली होती, आता त्यांनी राज्यपालांच्या विरोधात राजभवनावर जाऊन निदर्शनं केली पाहिजेत. राहुल गांधींच्या प्रतिमेला भाजपच्या लोकांनी जोडे मारले होते, आता तेच जोडे घेऊन त्यांनी राजभवनावर जायला हवं असं ते म्हणाले. ते म्हणाले की त्याचं आता चपला राजभवनात जायला हव्यात जिथून शिवाजी महाराजांवर टीका केली जाते, मगच तुम्ही महाराष्ट्राचे सुपुत्र आहात, नाही तर कुठे आहात असं राऊत भाजपला उद्देशून म्हणाले. शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी रविवारी दावा केला की काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेमुळे निर्माण झालेली सकारात्मक ऊर्जा राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या टीकेमुळे निरस्त झाली आहे. पक्षाच्या मुखपत्रातील रोकटोक या साप्ताहिक स्तंभात संजय राऊत यांनी हे प्रतिपादन केलंय. ते म्हणाले की लोकांच्या भावना दुखावतील असा विषय राहुल गांधी यांनी उपस्थित करण्याचं कारण नाही, त्यामुळे भाजपला लोकांचे या यात्रेवरील लक्ष विचलित करण्याची संधी मिळते. राहुल गांधी यांनी अलीकडेच एका पत्रकार परिषदेत सावरकर यांनी ब्रिटिशांकडे माफीनामा सादर करून अन्नमाडातून सुटका करून घेतल्याचं म्हटलं. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आज शिवसेनेच्या शिंदे गटात सामील होण्याच्या वृत्ताचं पुन्हा एकदा खंडन केलंय. त्यांनी म्हटलंय की आपली मूळ शिवसेनेची बांधिलकी आहे आणि ती भविष्यातही कायम राहील. आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याच्या पार्श्वभूमीवर आपण त्यांच्या गटात जाणार असल्याच्या बातम्या आल्या, पण आपण लोकसभेचे सभापती ओम बिर्ला त्यांना त्यांच्या मुंबई भेटीच्या वेळी भेटण्यासाठी गेलो होतो. आपण शिंदे यांना भेटण्यासाठी गेलो नव्हतो, तेथे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री शिंदे उपस्थित होते. तथापि त्यावरून नीलम गोऱ्हे या शिंदे गटात जाणार असल्याच्या वावड्या उठवण्यात आल्या होत्या, त्यात काहीही तथ्य नाही असंही त्यांनी. पंढरपूरमधील विश्रामगृहातील सुरक्षा रक्षकाला आमदार संतोष बांगर यांच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली आहे. सौरभ कदम असं मारहाण झालेल्या सुरक्षा रक्षकाचं नाव आहे. मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे. आमदार संतोष बांगर यांच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण केल्यानंतर कदम यांना शिवीगाळ देखील करण्यात आली. शनिवारी रात्री हिंगोलीतील शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांचे काही कार्यकर्ते पंढरपुरातील विश्रामगृहावर आले होते. यावेळी त्यांनी रूम बाबत चौकीदार सौरभ कदम यांना विचारणा केली. यावेळी त्यांनी आधी बुकिंग करावं लागतं, आता वरिष्ठांसोबत संपर्क साधा असं त्यांनी सांगितलं. या कारणावरून आमदार बांगर यांच्या 4 ते 5 कार्यकर्त्यांनी सुरक्षा रक्षक सौरभ कदम या तरुणाला अर्वाच्या भाषेत शिवीगाळ केली, त्यानंतर त्याला मारहाण देखील करण्यात आली आहे. गाझियाबादच्या कौशाबी येथील रॅडिसन ब्ल्यू हॉटेलचे मालक अमित जैन हे शनिवारी दिल्लीच्या राष्ट्रकुल क्रीडा ग्राउंडमधील त्यांच्या घरी मृतावस्थेत आढळून आले. सकृत दर्शनी त्यांनी आत्महत्या केल्याचं सांगितलं जातंय. ते घरातच लटकलेल्या अवस्थेत आढळले. पोलीस चौकशीत असं दिसून आलंय की अमित जैन सकाळी आपल्या निवासस्थानी नोएडा येथील आपल्याच दुसऱ्या घरातून नाश्ता करून आले होते.
राष्ट्रकुल क्रीडा ग्राम येथील घर त्यांनी अलीकडेच विकत घेतले आणि ते लवकरच या घरात कुटुंबासह शिफ्ट होणार होते। आज सकाळी त्यांनी आपले बंधू करण यांना त्यांच्या गाझियाबाद येथील कार्यालयात सोडलं आणि नंतर ते एकटेच या घरात आले होते। जैन यांचा मुलगा आणि त्यांचा ड्रायव्हर जे नंतर काही सामान घेण्यासाठी राष्ट्रकुल क्रीडाग्राम मधील निवासस्थानी पोहोचले त्यावेळी त्यांना अमित जैन हे लटकलेल्या अवस्थेत दिसले। त्यांना तात्काळ शटगंज येथील मॅक्स हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, परंतु त्यापूर्वीच ते मरण पावले होते। भारतात मंदीची शक्यता नाहीये असं नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी म्हटलंय। ते म्हणाले की पुढील आर्थिक वर्षात भारताचा विकास दर 6-7% इतका राहण्याची शक्यता आहे। सध्याच्या आर्थिक संकटात जगावर मंदीचं सावट घोंगावतंय, पण भारतात मात्र त्याचा फार विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाही असं त्यांनी नमूद केलंय। ते म्हणाले की अमेरिका, युरोप, जपान आणि चीन या देशातील आर्थिक प्रगती मंदावते, त्यामुळे येत्या काही महिन्यात जागतिक मंदी येण्याची शक्यता आहे। त्याचा भारताच्या अर्थकारणावर काही प्रमाणात नकारात्मक परिणाम दिसण्याची शक्यता असली तरी भारताचा विकास दर पुढील आर्थिक वर्षात 6-7% इतका राहणार आहे, त्यामुळे भारतावर मंदीची शक्यता नाही असं त्यांनी आज पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले। जगभरात सर्वत्र स्त्री पुरुष समानतेबाबत नेहमीच चर्चा सुरू असली तरी एका नव्या संशोधनानंतर 58% पुरुषांना स्त्री पुरुष समानता नकोय असा धक्कादायक निष्कर्ष समोर आलाय। तसेच तब्बल 95% पुरुषांना आजही स्त्रिया कमजोर किंवा अबला वाटतात असंही या संशोधनानंतर लक्षात आलंय। जगातील 62 देशांमधील 27,362 पुरुषांचा या संशोधनामध्ये सर्वे करण्यात आला। या संशोधनामध्ये 3% महिलांचाही समावेश करण्यात आला होता। सर्वेक्षणात भाग घेतलेल्या लोकांमध्ये महाविद्यालयीन युवकांचा समावेश जास्त होता। या सर्वेक्षणात अनेक महत्वाचे प्रश्न विचारण्यात आले, त्या प्रश्नांना या युवकांनी दिलेल्या उत्तरा आधारेही निष्कर्ष काढण्यात आले आहेत। या सर्वेक्षणात भाग घेतलेल्या बहुतांशी पुरुषांना महिला आपली बॉस नको होती। संशोधक जेनिफर वॉसन यांच्या नेतृत्वाखाली हे सर्वेक्षण करण्यात आले। प्रियकुमार यादवची नाबाद शतकी खेळी आणि दीपक हुडाची अफलातून गोलंदाजी यांच्या जोरावर भारताने यजमान न्यूझीलंड विरुद्धच्या 3 T20 सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात 65 धावांनी विजय मिळवलाय। पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता, मात्र दुसरा सामना जिंकत भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली। भारताने विजयासाठी दिलेल्या 192 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा डाव 126 धावांवर संपुष्टात आला। त्यांच्या डावाची सुरुवातच निराशाजनक झाली। फिन ॲलन लवकर परतला, मात्र त्यानंतर कर्णधार केन विल्यमसन आणि डेव्हिन कॉनवे यांनी डाव सावरताना संघाचं अर्धशतक फलकावर लावलं। मात्र कॉनवे चांगला खेळत असताना 25 धावांवर परतला। पाठोपाठ ग्लेन फिलिप्सनेही निराशा केली, त्यानंतर त्याचे फलंदाज ठराविक अंतराने बाद होत गेले। दुसरीकडे विल्यम्सने आपले अर्धशतक थाटात पूर्ण केलं, मात्र त्याला समोरून कोणत्याही फलंदाजाची साथ लाभली नाही। धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात विल्यम्सनेही 61 धावांवर बाद झालाय।